अपडेट सर्वात जलद। कान्हे रुग्णालयातून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील, आमदार सुनील शेळके। कान्हे येथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी 9,12,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव अमा अत्राम यांनी गुरुवारी दिनांक 13 दिले आहेत। कान्हे फाटा येथे पूर्वी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय होते, त्याचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यात राज्य शासनाने 1 जुलै 2021 रोजी मान्यता दिली आहे। हे रुग्णालय तळमजला अधिक 3 मजले अशी एकूण 10,253 चौरस मीटर क्षेत्रफळाचे असणार आहे। सध्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे। तिसऱ्या मजल्याचे काम झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरचे पूर्ण बांधकाम होणार आहे। कान्हे उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 9,12,02,000 रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे। निधी मंजूर झाल्याने कामास अधिक गती मिळणार आहे। कान्हे उपजिल्हा रुग्णालय जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असून महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तात्काळ चांगले उपचारासाठी या रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग होणार आहे। काम वेळेत पूर्ण झाल्यास आंदर मावळतील नागरिकांसह संपूर्ण मावळवासियांना या उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे। यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कान्हे रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील 3 महिन्यात बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी वैद्यकीय साधन सामुग्रीची गरज असते। आवश्यक असणाऱ्या सामुग्रीसाठी निधीची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे, कान्हे, मावळ।